ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आगामी कुठल्याही निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नसल्याची माहिती ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाकडून सरकारकडे असलेली माहिती प्रमाणित करून घ्यावी अशा सूचना दिल्या होत्या. राज्य मागासवर्ग आयोगाला राज्य सरकारच्या विविध यंत्रणांच्या माध्यमातून आवश्यक असलेली ओबीसी विषयक माहिती पुरवण्यात येत असल्याचे मत त्यांनी मांडले. ओबीसी आरक्षण मुद्द्यावर सरकार गंभीर असून राज्य मागासवर्ग आयोगाकडून अंतरिम डेटा येताच तो सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवला जाणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. मला वाटत नाही निवडणुका पुढे ढकलल्या जातील आणि ओबीसीचं आरक्षणही टिकेल आणि असं मला विश्वास वाटतो आहे की त्या 8 तारखेला 8 फेब्रुवारीला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ती केस आहे, निकाल होईल कदाचित. आणि राज्य सरकारला तर्फे बाजू मांडताना आम्ही काही माहिती उदाहरणादाखल की ओबीसीची लोकसंख्या ही 27% वर आहे हे अनेक उदाहरणं अनेक संस्थांचा अहवाल दाखला घेऊन मग केंद्रीय संस्था असतील किंवा राज्यस्तरीय असतील त्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूटचा काही थोडासा थोडी माहिती घेतली त्यामध्ये कृषी विभागामध्ये किती शेतकरी ओबीसी आहे त्यांच्याकडे ती माहिती असते, शाळेत शिकणारे विद्यार्थी शिक्षण विभाग त्याची माहिती, NSC म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट आहे त्याची माहिती घेतली, NCC म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटची कृषी इन्स्टिट्यूट त्याची माहिती घेतली, अशा अनेक प्रकारच्या संस्थांच्याकडून ज्याच्याकडे हा डेटा काही प्रमाणात उपलब्ध आहे आणि तो अथेंटिक आहे. पण तो डाटा केल्यानंतर आयोगाने सांगितलं की सर्व माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की सर्व तुम्ही आयोगाच्याकडनं तपासून घ्या म्हणून आयोगानं आम्ही विनंती केलेली आहे आणि ती विनंती आयोगांना करून त्यांना हे इंटरिम डाटा इम्पेरिकल डाटाला जर उशीर लागला तरी आपण इंटरिम डाटा द्यावा अशी विनंती आयोगाला केलेली आहे. जर आयोगाने हे इंटरिम डाटा दिला तर मला वाटतं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही अडचण येणार नाही आणि ओबीसीचं आरक्षण टिकवत असताना हे इंटरिम डाटा गोळा करत असताना आयोगांना ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या त्या सर्व गोष्टी पुरवण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी दिलेले आहेत.